बीजेपी द्वारा दिए गए कुछ राजनीतिक बयानों में कोई तथ्य नहीं है। विधान भवन में राकंपा की बैठक के बाद रोहित पवार ने कहा कि भाजपा की यह विशेषता है कि वह झूठ की बात भी ऐसे कहती है जैसे चुनाव के समय वह सच हो। डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये काही राजकीय स्टेटमेंट भाजपकडून केली जातील त्याला काही तथ्य त्या ठिकाणी नसेल, कारण भाजपची खासियतच ही आहे की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून फोटो सुद्धा रेटून त्या ठिकाणी खरं असल्यासारखं बोलतात। पण आता सातत्याने ह्या गोष्टी ऐकल्यानंतर कुठेतरी आता लोकांना सुद्धा कळालेलं आहे की याच्या मागे काही तथ्य नाही। आणि अजून एक गोष्ट की हे स्टेटमेंट जर खरं असेल असं ते म्हणतात तर इलेक्शन 2019 इलेक्शनच्या आधी ते बोलले होते काहीही झालं तरी राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही। आता शपथविधी घेत असताना भाजप नव्हतं का तिथे? ते तुम्हीच होता ना तिथे। मग आधी बोललेलं स्टेटमेंट हे राजकीय स्टेटमेंट होतं आणि जेव्हा तुम्ही शपथविधी घेत होता त्यात मग व्यक्तिगत हितासाठी तुम्ही शपथविधी घेत होता का? एकनाथ शिंदे साहेबांमध्ये शिवसेना जेव्हा फोडलं गेलं बदला घेण्यासाठी सुरुवातीला ते म्हणत होते अरे याच्यामध्ये आमचं काहीच नाही, भाजप याच्यापासून अलिप्त आहे, या रणनीतीमध्ये भाजप कुठेही नाही। पण नंतर मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनीच सांगितलं की या मागचा कलाकार कोण होता आणि स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मान्य केलं होतं की आम्हाला बदला घ्यायचा होता आणि बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेला फोडलं आणि ही सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली। मतदारसंघामध्ये होतो, व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, खरं 365 दिवस हे प्रेमाचे दिवस असतात, या हेतूतून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक दिवस हा कसा साजरा करेल या ठिकाणी बघत असतो। त्यामुळे लहान ज्या माझ्या बहिणी होत्या त्यांना मी भेटलो, माझ्या कार्यकर्त्यांना भेटलो, त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे हा मी माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्ते माझे मतदार माझ्या बहीण भगिनी यांच्याबरोबर त्या ठिकाणी साजरा केला। आणि जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे राहिलाच नव्हता,